गर्भारपणात प्रसूतीदरम्यान किंवा प्रसूतीनंतरच्या काळात महिलेचा मृत्यू झाल्यास त्याला मातामृत्यू मानण्यात येतं. या मातामृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याची गंभीर बाब माहिती अधिकारात पुढे आली. मेट्रो सिटी होऊ घातलेल्या पुण्यामध्ये पुणे शहरात गेल्या 7 वर्षात तब्बल 377 मातांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. विशेष म्हणजे हे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढल्याचं चित्र माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार समोर आलंय. सरासरी पाहता वर्षाला 50 अधिक मातांचा मृत्यू होत असल्याची माहिती अधिकार कार्यकर्ते अझर खान यांनी दिली आहे. आरोग्य विभागाने याची दखल घेतली पाहिजे. मातम मृत्यूंची संख्या दिवसेदिवस वाढत चाललेली आहे. आरोग्य खात्याने दखल न घेतल्यामुळे कमीत कमी पुणे महानगरपालिकेने त्याची जनजागृती केली पाहिजे. परंतु पुणे महानगरपालिकेकडून आज कोणत्याही प्रकारची जनजागृती होत नसल्यामुळे मृत्यूमातेंचे प्रकार दिवसेदिवस वाढत आहेत. माहिती अधिकारामध्ये मिळालेल्या माहितीनुसार 2011 पासून माता मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याचं स्पष्ट होत आहे. 2011-12 मध्ये 43 मातांचा मृत्यू झाला. हे प्रमाण 2012-13 साली 63 वर पोहोचलं, तर 2013-14 साली हे प्रमाण 53 वर आलं. 2014-15 साली 66 माता मृत्यूंची नोंद झाली. 2015-16 साली 53, तर 2016-17 साली 49 मातांचा मृत्यू झालाय. यावर्षी ऑगस्ट पर्यंत 23 माता मृत्यूंची नोंद झाली आहे. रक्तस्राव, उच्च रक्तदाब, संसर्ग, हिमोग्लोबिनची कमतरता, बाळणपणात आलेले झटके ह्या कारणांमुळे मातांच्या मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. त्याच्यातनं आपण फक्त ऑब्झर्वेशन्स काढतो की काय काय घडलं आणि रिकमेंडेशन्स की व्हॉट कॅन बी अवॉइडेड इन फ्युचर टू अवॉइड सच डेथ्स. प्रत्येक केसचे हे जे रिकमेंडेशन्स आपले तयार होतात हे आपण पुणे शहरातल्या सगळ्या हॉस्पिटल्सना मेल करतो आणि आपल्या PMC हॉस्पिटल्सना. याच्यामुळे आपल्याला वाटते की पुढे आपण असे डेथ्स हे कमी करू शकू. नक्कीच पुण्यातील खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये मिळून दरवर्षी जवळपास 50,000 महिलांची प्रसूती होते. म्हणजे 50,000 50 मातांना आपला जीव गमवावा लागतो. मात्र महापालिका आरोग्य विभाग ह्याकडे गांभीर्यानं पाहताना दिसत नाहीये. अत्याधुनिक वैद्यकीय सेवा असणाऱ्या पुणे शहरातील माता मृत्यूंचं प्रमाण हे नक्कीच चिंताजनक आहे. अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे.